गरोदर मातेला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात दाखल केल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेची प्रसूती झाली, पण अवघे 5 तास तिला तिच्या बाळेची मायेची ऊब मिळू शकली आहे। कारणनंतर डॉक्टरने इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या 5 तासात त्या मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसमत येथे घडली आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली होती। गंगासागर कांबळे असं मृत महिलेचं नाव आहे। महिलेला प्रसूतीसाठी वसमत येथील रुग्णालयात 8 जूनला दाखल करण्यात आलं होतं। मात्र स्त्रीरोग रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलेल्या गरोदर मातांची शस्त्रक्रिया करूनच प्रसूती करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे। प्रसूतीनंतर देखील तिची प्रकृती व्यवस्थित होती। 5.5 तासानंतर अचानक तिच्या पोटामध्ये वेदना होत असल्यानं महिलेनं सांगितल्यानंतर डॉक्टरांनी तिला एक इंजेक्शन दिलं, त्यामुळे काही क्षणातच त्या महिलेचा मृत्यू झाला आहे। या घटनेमुळं महिलेचे नातेवाईक चांगलेच गोंधळून गेले। विशेष म्हणजे महिलेला सरकारी रुग्णालयात दाखल केले असतानाही तिला शस्त्रक्रियेसाठी नातेवाईकांमार्फत औषधं मागवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। गंगासागरचा रात्रीच्या वेळेस मृत्यू झाला होता, मात्र मृतदेह रुग्णालयाच्या वतीनं नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी विलंब केला जात होता। तिला ताप आला होता आणि तिचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत असं सांगितलं जात होतं, त्यामुळे नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता, त्यामुळे रुग्णालयाचा परिसर दणाणून गेला होता, त्यामुळे डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। शहरातील गंगासागर खुर्शादास कांबळे नावाची 22 वर्षीय महिला आपल्या प्रसूतीसाठी वसमत येथील स्त्री शासकीय रुग्णालय या ठिकाणी ऍडमिट झाली होती। 6 वाजता तिला प्रसूतीच्या कळा आल्या आणि तिनं एका गोंडस बाळाला मुलाला जन्म दिला। त्याच्यानंतर 5.5 तास ती आपल्या बाळाबरोबर होती, सर्वांशी चांगलं बोलली। अचानक तिच्या पोटामध्ये वेदना होत असल्यामुळे तिने डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पोटात त्रास होत आहे। डॉक्टर लेकुळे साहेब या डॉक्टरांनी बाहेरून सगळं सर्व औषधी जवळपास 3000 रुपयाची औषध मागवली होती आणि शेवटी एक इंजेक्शन 420 रुपयाचं होतं। ते इंजेक्शन दिल्याच्या नंतर लगेच 5 ते 10 मिनिटांमध्ये ते गंगासागर नावाची जी महिला होती या महिलेनं आपला जीव सोडलेला आहे। आणि म्हणून ह्या सर्व परिस्थितीला कारणीभूत जर कोणी असेल तर वसमत येथील शासकीय जे स्त्री रुग्णालय आहे या रुग्णालयातील डॉक्टर, या ठिकाणी जे शासकीय रुग्णालय आहे या ठिकाणी जे डॉक्टर लोक सेवा करतात या डॉक्टरांचे खाजगी दवाखाने वसमतमध्ये आहेत। म्हणजे प्रत्येक पेशंट आला की त्या प्रत्येक पेशंटला सांगायचं की तुमच्या बाळानं पोटामध्ये शी केलेली आहे, त्याला ताबडतोब आपल्याला फोटोथेरपीमध्ये ठेवावं लागेल, म्हणून त्याच्या स्वतःच्याच खाजगी दवाखान्यात घेऊन जातात। आणि वसमत शहरातील मोठ्या संख्येनं लोकांचा आरोप असा आहे की ज्या वेळेस एखादं महिलेची प्रसूती ही नैसर्गिकरित्या न होता शस्त्रक्रियेद्वारे केली जाते अशा वेळेस शासनाकडून यायला अतिरिक्त 2000 रुपये प्रत्येक शस्त्रक्रियेला भेटतात असं सर्व जनतेचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त या दवाखान्यात पेशंट ॲडमिट झाला की त्या पेशंटची शस्त्रक्रिया केल्याशिवाय हे काहीच ठेवत नाहीत। आणि दुसरी गोष्ट, या दवाखान्यामध्ये कुठलीही सुविधा व्यवस्था नाही, या दवाखान्यात कुठलंही मेडिसिन नाही, नावाला फक्त दवाखाना आहे। आणि गंगासागर कांबळे नावाची ही जे 22 वर्षीय महिला काल उपचारादरम्यान दगावली फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं। डॉक्टरांना नेमकं तिला काय झालं होतं तिचं निदानच त्यांच्या लक्षात आलेलं नाही आणि म्हणून या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं ही मुलगी दगावलेली आहे। आणि म्हणून तिचे नातेवाईक आम्ही सगळेजण वसमत येथील शहर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी ट्रीटमेंट केलेला आहे मेडिकल बोर्डाच्या मार्फत त्या तिची पूर्ण चौकशी व्हावी। तसेच आता जे PM करणार आहेत त्या PM पण काय असतं की अधिकारी लोक एकमेकाला सहकार्य करत असतात। श्रीधर वाळवंटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत।